नमस्कार दिप्स किचन मराठीमध्ये मी दिपाली आपलं मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला पुदिन्याची चटणी कशी करायची ती दाखवणार आहे तर त्यासाठी आपल्याला काय साहित्य लागणार आहे ते आपण पाहूयात पुदिन्याची चटणी करण्यासाठी मी इथे एक वाटी पुदिना घेतल्या पुदिना स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि पुदिन्याची आपल्याला फक्त पानं घ्यायची देठं घ्यायची नाहीत अर्धी वाटी कोथिंबीर घेतली कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतलेली दोन हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत हिरव्या मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त घेऊ शकता आठ नऊ लसणाच्या पाकळ्या अर्धा इंच आल्याचा तुकडा पाव चमचा चाट मसाला अर्धा चमचा जिरा पावडर चवीनुसार मीठ लागणारे अर्धा चमचा साखर आणि एक चमचा लिंबाचा रस आता आपण ही चटणी करून घेऊयात मी मिक्सरचं भांडं घेतलं त्यामध्ये आपण पुदिना घालूयात कोथिंबीर घालूयात आलं लसूण आणि हिरवी मिरची घालायची मी हिरव्या मिरचीचे तुकडे करून घालते चवीनुसार मीठ घालायचे एक चमचा लिंबाचा रस अर्धा चमचा जिरा पावडर जिरे भाजून त्याची पावडर तयार करून घेतलेली पाव चमचा चाट मसाला आणि अर्धा चमचा साखर तुम्हाला जर आवडत नसेल साखर नाही घातली तरीही चालेल आता आपण ही चटणी तयार करून घेऊया मी थोडंसं पाणी घालते अगदी थोडं पाणी घालते मी आणि ही चटणी वाटून घेते आपली चटणी वाटून झालेली आता ती मी एका बाऊलमध्ये काढून घेते तयार झाली पुदिन्याची चटणी ही चटणी आपण भजी वडापाव सँडविच कशाबरोबरही खाऊ शकतो खूप छान होते नक्की करून पहा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून नक्की कळवा पुन्हा भेटूया अशाच एका छानशा साध्या आणि सोप्या रेसिपीबरोबर धन्यवाद